नमस्कार, मी विजय आहे. महाराष्ट्राचा विचार करता लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात वातावरण तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्त लाट असल्याचं अनेक राजकीय जाणकार सांगतात. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वाधिक 21 जागा लढवल्यात. 21 जागा लढवून महाविकास आघाडीत आपण मोठा भाऊ असल्याचं उद्धव यांनी दाखवून दिलं. लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे लढलेल्या 21 जागांपैकी उद्धव ठाकरे गटाला किमान 16 ते 17 जागा निश्चित मिळतील असे अंदाज बांधले जातात. त्याच 16 ते 17 जागा नेमकी कोणत्या आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली. तब्बल 2 महिने प्रचाराला मिळाल्याने वाजे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. तुलनेत शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात महायुतीने विलंब केला. सोबत मतदारसंघात विकास कामांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे हेमंत गोडसे यांच्या विरोधात वातावरण गेलं. त्यामुळे या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचाच विजय मार्ग सुकर मानला जातोय. पुढील मतदारसंघ ठाणे. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे उमेदवार आहेत, तर प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात राजन विचारे यांनी केलेलं काम, सर्वसामान्यांमध्ये असलेला जनसंपर्क यामुळे विचारे यांचा विजय होण्याचा अंदाज आहे. नंबर 3, परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघात लोकांची मशालीला पसंती मिळताना दिसते. या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून रासपचे महादेव जानकर हे निवडणूक रिंगणात आहेत. परभणी धनगर समाजाची बऱ्यापैकी मतं असली तरी सुद्धा तेवढ्यावर जानकर यांचा विजय होणं शक्य नसल्याचं जाणकार सांगतात. पुढील मतदारसंघ हिंगोली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर रिंगणात आहेत. या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर विजयी होतील असं चित्र पाहायला मिळतंय. नंबर 5, बुलढाणा. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळालेली आहे. या मतदारसंघात अपक्ष रवींद्र तुपकर यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे, परंतु असं असलं तरी सुद्धा नरेंद्र खेडेकर विजय होतील असा अंदाज बांधला जातोय. नंबर 6, धाराशिव. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या उमेदवार आहेत. या मतदारसंघामध्ये निंबाळकर यांना प्रचंड जनसंपर्क त्यांचा असल्यानं त्यांच्या बाजूने विजयाचं पारडं झुकतंय. नंबर 7, छत्रपती संभाजीनगर. या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळाली आहे. MIM चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे या ठिकाणी चांगली लढत देऊ शकतात. महाविकास आघाडीच्या माध्यमातून चंद्रकांत खैरे यांना विजयाची संधी आहे. नंबर 8, यवतमाळ वाशिम. या लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी संजय देशमुख यांची बाजू भक्कम दिसून येते. नंबर 9, रायगड. रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी मंत्री अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत. या ठिकाणी सुनील तटकरे विरुद्ध नाराजी असून गीते यांना पुन्हा पसंती मिळण्याची शक्यता आहे. नंबर 10, हातकणंगले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे. या ठिकाणी स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं तिरंगी लढत आहे. धैर्यशील माने यांच्या गद्दारीबाबत जनतेत नाराजी असल्यानं या ठिकाणी सत्यजित पाटील हे निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात येते. नंबर 11, रत्नागिरी सिंधुदुर्ग. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर भारतीय जनता पार्टीकडून नारायण राणे हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत अटीतटीचा सामना झालाच तर विनायक राऊत यांची बाजू भक्कम दिसून येते. येथील विजयी उमेदवार अतिशय कमी मार्जिनने निवडून येतील असं म्हटलं जात आहे. नंबर 12, दक्षिण मुंबई. या लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत उमेदवार आहेत. त्यांचा सामना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्याशी होणार आहे. विद्यमान खासदार असल्यानं सावंत यांचं पारडं या ठिकाणी जड आहे आणि ठाकरेंसोबत ते एकनिष्ठ सुद्धा राहिलेत. नंबर 13, दक्षिण मध्य मुंबई. या लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे
राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. या ठिकाणी अनिल देसाई यांचं पाडत जड मानलं जात आहे. नंबर 14 पालघर या लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कांबळी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे हेमंत सावरा हे आहेत. परंतु या ठिकाणी नवखा चेहरा असलेल्या भारती कांबळी यांना जनतेची पसंती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते. नंबर 15 उत्तर पूर्व मुंबई या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे मिहिर कोटेजा हे लढत देत आहेत. या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी होतील असा अंदाज आहे. नंबर 16 जळगाव लोकसभा मतदारसंघ येथे भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यामध्ये सामना. सुरुवातीला या ठिकाणी स्मिता वाघ यांचं पाड जड मानलं जात होतं. परंतु करण पवार यांनी या ठिकाणी चांगली लढत दिली आहे. एकीकडे झुकलेला हा सामना आता चुरशीची लढतीचा ठरत आहे. या ठिकाणी करण पवार यांचीच बाजू भक्कम दिसून येत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी लढलेल्या 21 जागांपैकी 16 जागा या अशा आहेत की जिथे अटीतटीची आणि जर तरचा विषय आहे. या ठिकाणी ठाकरेंची सीट लगवाय लागू शकते आणि जर प्रतिस्पर्धी निवडून आला तर तो फार काही लीड घेणार नाही असे चित्र आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.